महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज या भारतीय घटनेचे थोर शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदरणीय महात्मा ज्योतिबा फुले हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आजच्या व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय आदित्यजी ठाकरे खासदार राजाभाऊ वाजे सुनील भाऊ बागुल जिल्हा प्रमुख आदरणीय सुधाकर भाऊ बडगुजर शहर प्रमुख आदरणीय विलासा सिंदे आदरणीय जयंतजी दिंडे विनायकजी पांडे सर्वच माझे सहकारी माजी आमदार उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो खर तर आज आपण महाराष्ट्राच्या एका आगळ्या वेगळ्या प्रचाराची सुरुवात या ठिकाणी करतोय आणि ती सुरुवात करताना साहेबांनी महाराष्ट्र स्वाभिमान सभा ही सर्वप्रथम कुठं घेतली असेल तर ती नाशिक पासून सुरुवात केलेली आहे याचा अर्थ ही विजयाची सुरुवात आहे विजयाची सभा आहे आपण भाग्यवान आहोत साहेबांनी निवड कुठली गेली तर नाशिकची गेली लोकसभेला आपण प्रचंड कष्ट घेतले महिलांपासून तर युवापर्यंत ज्येष्ठ नागरिकापासून तर शेतकऱ्यापर्यंत कामगारांपासून तर सर्वच महाराष्ट्रातील जनतेनी भरभरून कौल दिला परंतु नाशिकच्या जनतेने राजाहू वाजे यांच्या रूपाने मी गेली चाळीस वर्ष राजकारण पाहतोय पण कुठंही पैसे न खर्च करता राजा भाऊला एवढ्या मोठ्या मताने लोकांनी मतं टाकलीत एवढ्या मोठ्या मतानी निवडून दिलं ही सर्व कृपा आदरणीय शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची कृपा आहे आणि म्हणून मी जास्ती वेळ घेणार नाही साहेबांना तुम्हाला ऐकायचं आहे कालचा झालेला प्रकार बदलापूर मधला या महाराष्ट्राचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही एवढं वातावरण चांगलं पहिलं स्टेटमेंट जर कोणी केलं असेल तर ते उद्धव साहेबांनी केलं आणि सांगितलं की नऊ तास दहा तास रस्ता रोको होतोय हा उद्रेक आहे जनतेचा उद्रेक आहे अत्या अत्याचार झाल्या त्या शाळा कोणाच्या हे शोधलं पाहिजे परंतु साहेबांनी एकच सांगितलं की कुठलंही राजकारण आणू नका ना कुठलाही तिथं पक्ष आणू नका ज्या चिबुर्ड्यावर अन्याय झाला तिच्या तिला न्याय मिळाला पाहिजे फास्ट ट्रॅकवर हात खटला चालला पाहिजे असे बोलणारी आदरणीय शिवसेना प्रमुख उद्धव साहेब ठाकरे ज्याच्या सगळ्या ज्यांचा जनतेचा जो क्रोप दिसला ते मुख्यमंत्री मिंदे असे म्हणतात हे राजकारण आहे बारा दिवस जर तुम्ही एफ आय आर दाखल केली नसेल तर आता सगळे पोपटासारखे बोलायला लागले की ती शाळा भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्याची आहे त्याच्यात सगळे पदाधिकारी संस्थान आहे आणि म्हणून हे सगळं लक्षात घ्या सगळं पुढं पुढं या सगळ्या गोष्टी करताना तुम्हा आम्हाला फार सतर्क राहावं लागणार काल परवाची नाशिकची झालेली दंगल काही एक कारण नाही कुठलाही काही देणं घेणं नाही एवढं चांगलं वातावरण असताना फक्त सत्ता कशी राबवायची सत्ता आपल्यापासून दूर जाते दहा वर्ष यांनी मास केलेला आहे लक्षात घ्या आणि म्हणून मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो लोकसभेला बेचाळीस तेचाळीस टेम्परेचर असताना आपण सगळे फिरलात लोकसभेला राजाऊंना निवडून दिलं अख्ख्या उत्तर महाराष्ट्रापासून तर नाशिक पर्यंत सगळी संपूर्ण सपाट झाली तोच धागा पकडून आता आपल्याला पुढचं विधानसभेच्या निवडणुका लढायचं मी साहेबांना कळकळीची विनंती करेल साहेब जास्तीत जास्त जागा या नाशिक मध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये विधानसभेचे उमेदवार आपले असले पाहिजे एवढी कळकळीची विनंती आपल्याला करतो कारण आपला हक्क आहे आणि तो हक्क आपल्याला मिळाला पाहिजे एवढीच या ठिकाणी मागणी करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट